पीछे जाओ आदित्य जी, कल शिवसेना प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाली है और 3.5 नेता जेल में होंगे ऐसा दावा करिए, क्या है पूरा मामला? मला तर आज मी नागपूरबद्दल खास करून बोलेन. आज इथे नागपूर मध्ये फिरत आहे, आम्ही काम करत आहोत. आपण बघितलं असेल की आज सकाळी नांदगावला गेलेलो, तिथे एक मोठा विषय होता ॲश डम्पिंगचा. तिथे नांदगावमध्ये जे आपण बघितलं, गावांमध्ये आपण देखील फिरलात माझ्यासोबत, जिथे ॲश डम्पिंग होतं. 1 फेब्रुवारीला आम्ही निर्देश दिले, तसं ते ॲश डम्पिंग थांबलेलं आहे. फ्लॅश पॉईंटचं आता तिथे बंद होणार, 15 दिवसात ते रिस्टोर करण्याची आमची सूचना दिलेल्या आहेत. आम्ही परत एकदा 15-16 मार्चच्या आसपास येऊन कुठपर्यंत काम झालं ते बघणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांना देखील तिथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी काही ठोस पावलं उचलण्याची आहेत ती आम्ही सांगितलेली आहेत. ते देखील पुढच्या 1-10 दिवसामध्ये त्यांच्याकडून रिपोर्ट येणार आहे की काय नक्की पुढे मार्ग काढू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे वारेगाव असेल किंवा नांदगाव असेल, ॲश पॉईंट हे बंद होतील 100%. जसं केंद्र सरकारची जी भूमिका आहे किंवा त्यांच्याकडून निर्देश आलेले असतात किंवा सुप्रीम कोर्टाचे आहेत की 100% फ्लॅशचं युटिलायझेशन झालं पाहिजे, अशी देखील सूचना आम्ही दिलेली आहे. कारण कुठेही देखील विकास होताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही आमची भूमिका आहे, तेच आम्ही तिथे करून आलो. आज इथे आल्यानंतर डिव्हिजनल कमिशनर ऑफिसकडे आम्ही बघितलं की पर्यावरण आणि पर्यटन ह्याचा रिव्ह्यू घेतला. माझी वसुंधरा अभियान जे सगळीकडे सुरू आहे, एका चांगल्या जोमानी सुरू आहे. आपण बघत असाल सगळेच आमचे डिव्हिजनल कमिशनर असतील, कलेक्टर महोदय असतील, म्युन्सिपल कमिशनर, CEOs हे सगळे त्याच्यावर काम करत आहेत. ते लोकसहभाग पण वाढत चाललेला आहे. NGOs असतील, इंडिव्हिज्युअल्स असतील, कंपन्या असतील, पुढे येऊन पर्यावरणासाठी काही ना काहीतरी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात करत आहेत, प्रत्येक तालुक्यात करत आहेत. आणि ह्याच्यासाठी थोडा आढावा आणि थोडं प्रोत्साहन देण्यासाठी, थोडा उत्साह एकमेकांवर वाढवण्यासाठी आम्ही आज ती बैठक घेतली. महानगरपालिकेच्या संदर्भात फार नाराजी आहे की आपण शिवसेना इकडे विदर्भात लक्ष देत नाही, आपण आज कार्यकर्त्यांनाही भेटला या संदर्भात. मला वाटतं हे आपल्याकडे कुठून आलं मला माहित नाही. आम्ही सगळ्यांशी भेटत आहोत, बोलत आहोत आणि कामं चांगली सुरू आहेत. आज जो मीटिंग थी उसको लेके हिंदी में बताइए. लिहिलेली नाहीये आणि माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की झाडं वाचली पाहिजे. आदित्य जी, कल शिवसेना प्रेस कॉन्फरन्स लेने वाली और दावा करी की 3.5 नेता जेल में होंगे, तो क्या मामला है, ये क्या चीज है? वो मैच तो होने तो पहले भी टॉस हुआ है. आदित्य जी, आदित्य जी, शिव जयंती, शिव जयंती, सर सर प्लीज झाली खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उतरले होते. मुंबईकरांना घेतली तिथे थोडा लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होणार होता, पण तो तिकडच्या स्थानिक आमच्या पोलिसांनी नीट हाताळलेला आहे आणि तो प्रश्न आता सुटलेला आहे. मुंबईत तसा 3% घटस्फोट केवळ वाहतूक कोंडीमुळे होत आहे. जाऊ देतात त्यांच्यावर. जानकारी अजनी मंचा संदर्भात 15 प्रकल्पांचा प्रस्ताव आला होता. वाराणसी आणि नागपूर दोनच स्वीकृत झाला. वाराणसीचा फक्त 35 एकर मध्ये होतोय, नागपूरचा 496 एकर जागा आणि 40,000 झाडं, त्यातील 1,000 झाडे हेरिटेज आहे. 496 एकर जागा कशाला हवी या प्रकल्पासाठी? नक्कीच, मी कालकडे खरं तर गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट पण एका पेपरमध्ये वाचलं की ते बदलण्याच्या ह्याच्यात आहेत. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कुठेही हे राजकीय न करता, कुठेही वादाची भूमिका न घेता, आमचं देखील थोडं मत आणि म्हणणं असंच आहे की जिथे जिथे झाडं वाचवणं गरजेचं आहे आणि वाचवू शकतो तिथे वाचवणं गरजेचं आहे. अजनीवनचं जर विषय आहे, इथून नंतर मी अजनीवनला देखील जाणार आहे फ्लाइंग क्लबचं ते उद्घाटन झाल्यानंतर. कारण मला स्वतःला देखील बघायचं आहे की ते किती घंडात जंगल आहे. कारण मी एवढे दिवस ऐकत आलेलो आहे, एरवी बघितलेलं आहे, पण आज त्या दृष्टिकोनातून बघायचं आहे की वाचवायचं कसं आणि का. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर आपण बघितलं असाल गेल्या काही 2 वर्षांमध्ये जिथे जिथे प्रोजेक्ट्स मोठे येत आहेत, शाश्वत विकासावर आम्ही थोडं फोकस केलेलं आहे. सांगलीतला एक हायवे होता, तिथे 400 वर्षाचं झाड वाचवलं, बाजूनी हायवे नेला. मी त्यावेळी गडकरी साहेबांना विनंती केली, त्यांनी नॅशनल हायवे रिअलाईन केला. नाशिकमध्ये परवा गेलेलो, तिथे देखील 200-250 वर्षाचं एक झाड होतं, 550 झाडं कापणे जाणार होती, ती देखील वाचवली फ्लायओव्हरला रिअलाईन करून. तसंच आरेचं जंगल असो किंवा इथे अजनीचं असो, तेच तेवढं महत्त्वाचं आहे. कारण आपण बघत असाल आत्ता जे नांदगावचं मी बघितलं किंवा इतर देखील, जेव्हा आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस बोलतो तेव्हा त्याच्यात प्राथम्याने ईज ऑफ लिव्हिंग असणं गरजेचं आहे. कारण लोकं जर तिथे चांगली राहायला लागली, जर क्वालिटी ऑफ लाईफ वाढलं, तर आणि तरच बिझनेस आणि इतर काही गोष्टी अट्रॅक्ट होतील. प्रकल्पाच्या पहिल्याच टप्प्यात 4,500 झाडं कापण्याची मनपा